आधार न्यूज नेटवर्क जनसामान्यांच्या हितासाठी जनमानसाच्या हक्कासाठी। आज या महाराष्ट्र राज्य सरकारने संगनमत करून जी दारूबंदी कायम होती आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ती उठवण्याचा निर्णय घेतलाय। हा इतका दुष्ट आणि अमानुष निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि या पूर्ण परिस्थिती न बघता आज महामारीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला आहे। या निर्णयाचा आम्ही तीव्र गुरुदेव सेवा चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने तीव्र निषेध करतोय। आज एकीकडे लॉकडाऊन वर लॉकडाऊन, आज टाळेबंदी लावून राहिले। टाळेबंदीचा अर्थ काय होतो? टाळेबंदीचा अर्थ होतो की तुम्ही व्यक्ती व्यक्ती एकत्र येऊ नका आणि इकडे तुम्ही दारूबंदी चालू करून राहिले। याचा अर्थ काय होतो की सगळ्यांना एकत्र दारू, दारोडा माणूस कधी एकत्र पितो हे सांगू शकत नाही, तर 10 माणसं एकत्र करून दारू पितो, बरोबर आहे? मग दुपट्टी धोरण या महाराष्ट्र सरकारने घेतलेलं आहे, त्यामध्ये आपले पालकमंत्री माननीय वडेट्टीवारजी म्हणायला काय, पालकमंत्र्याचं काम काय असतं? अन्न वस्त्र निवारा देणे, तर त्या माणसाने तर दुसरंच काहीतरी विचार जगापुढे आणि समाजापुढे आणि मुलांपुढे संस्कार मांडले, त्यांनी दारू पिऊन जगा म्हणत आहे। तर असा हा अमानुष निर्णय जो घेतलेला आहे त्यांचा आम्ही तीव्र तीव्र निषेध करतोय आणि ही दारूबंदी कशी कायम येईल हे आम्ही सर्वत्र प्रचार आणि प्रसार करून ती कशी राहील आणि त्यांचा जो वाईट आणि दुष्ट अमानुष उद्देश आहे तो कसा आणून पाडू तो आम्ही बघणार आहोत। दारूबंदी ही झालीच पाहिजे, झालीच पाहिजे।